नमस्कार माझे नाव सौ निशा निकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे स्क्वेअर नाइन्थ सायन्स चॅप्टर सिक्स क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स टॉपिक आहे सब किंगडम फेनरोगॅम्स एचर या शास्त्रज्ञाने किंगडम प्लांटीला टू सब किंगडममध्ये डिवाईड केलं एक म्हणजे क्रिप्टोगॅम्स अँड सेकंड फेनोरोगॅम्स त्यापैकी आपण क्रिप्टोगॅम्सचा आधीच्या व्हिडिओजमध्ये अभ्यास केलेला आहे आणि आज आपण अभ्यास करणार आहोत फेनोरोगॅम्स फेनोरोग्रॅम्स म्हणजे प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फेनोरोगॅम्स या प्लांट्सला रिप्रोडक्शनसाठी विशिष्ट असं स्ट्रक्चर असणार आहे आणि त्यांना बियासुद्धा येणार आहे म्हणून ह्या सब किंगडमचं नाव आहे फेनोरोगॅम्स इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोर फूड फेनोरोगॅम्स प्लांट्समध्ये रिप्रोडक्शनची क्रिया कम्प्लीट झाल्यानंतर सीड्स तयार होणार आहे आणि या सीड्समध्ये एम्ब्रिओ असणार आहे आणि त्या बरोबर स्टोअर फूड पण असणार आहे काही प्रमाणात अन्न पण असणार आहे ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोर फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ मग ज्यावेळेस जर्मिनेशनची प्रोसेस असणार आहे त्यावेळेस सीड सीडमध्ये असलेल्या एम्ब्रिओ सीडमध्ये असलेल्या फूडचा वापर करून त्याची सुरुवातीची ग्रोथ करणार आहे डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट फेनोरोग्रॅम्स आर क्लासिफाइड इनटू जिम्नोस्पर्म जिम्नोस्पम अँड अँजिओस्पम्प सीड्स या फ्रूट्समध्ये एनक्लोज आहेत किंवा नाही यावरून फेनोरोगॅम्सचे दोन भाग होतात ते म्हणजे जिम्नोस्पम अँड अँजिओस्पम ऑब्झर्व ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट्स लाईक सायकस क्रिसमस ट्री हिबिस्कस लिली एक्सेट्रा अँड कम्पेअर देम नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग देम सायकस ख्रिसमस ट्री हेबिस्कस प्लांट लिली प्लांट आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे सायकस ट्री ख्रिसमस ट्री हेबिस्कस प्लांट्स लिली प्लांट, प्लांट. आणि त्यांच्यात काय सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आपल्याला दिसणार आहे ते आपल्याला बघायचं आहे विच डिफरन्सेस डिड यू नोटीस बिटवीन जिम्नोस्पम अँड अँजिओस्पम यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसणार आहे हे आपण नोटीस करणार आहोत सायकस अँड क्रिसमस ट्री आर जिम्नोस्पम हेबिस्कस अँड लिली हे अँजिओस्पम्स आहेत हे ऑब्झर्वेशन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण यांना एन्जिओस्पम काय म्हणतो आहे आणि जिम्नोस्पम काय म्हणतो आहे याचा आपण पुढे अभ्यास करूया जिम्नोस्पम्स जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन पेरेनियल अँड वूडी द स्टेम्स आर विदाऊट ब्रांचेस दिस प्लांट्स बीअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट seeds of these plants do not have natural covering that means these plants do not form fruits and are therefore called gymnosperms gymnos means naked sperms means seeds example cycas picea or christmas tree thuja or morpanki pinus devdar etc सर्वात पहिले आपण जिम्नोस्पमचा अर्थ समजून घेऊया जिम्नोज म्हणजे नेकेड अँड स्पर्म्स मीन्स सीड म्हणजे ज्या वनस्पतींच्या बिया ह्या झाकलेल्या नसतात न झाकलेल्या असण्या म्हणजे त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणणार आहे म्हणजे त्यांच्या सीडला आउटर मोसला फळांचं आवरण नसणार आहे यांनाच आपण जिम्नोस्पम म्हणणार आहे या वनस्पती एव्हरग्रीन असणार आहे पॅरेनियल असणार आहे वुडी असणार आहे म्हणजे या सदाहरित असणार आहेत आणि बहुवार्षिक असणार आहे खूप वर्ष जगणाऱ्या असणार आहे देअर स्टेम्स आर विदाऊट ब्रांचेस यांच्या खोडांना फांद्या नसणार आहे त्या फांद्यांचा मुकुट तयार झालेला असणार आहे त्यानंतर या प्लांट्सला मेल अँड फिमेल फ्लावरचे डिफरंट स्पोरोफिलला येणार आहेत त्यां म्हणजेच नर व मादी फूल एका झाडाच्या वेगवेगळ्या स्पोरोफिलला येणार आहेत म्हणून त्यांना आपण जिम्नोस्पम प्लांट्स असे म्हणणार आहोत ट्राय धिस सोक द सीड्स ऑफ कॉर्न बीन्स ग्राउंडनट टॅम्बरिन मँगो वेट एक्सेट्रा इन वॉटर फॉर एट टू टेन आवर्स आफ्टर दे आर सोक चेक ईच सीड टू सी वेदर इट डिवाइड्स इन टू टू इक्वल हार्ज ऑर नॉट अँड कॅटेगराईज देम अकॉर्डिंगली प्रयोगासाठी आपण घेतलेले आहे पीज कॉर्न पीनट्स अँड वीट त्या प्रत्येक बाऊलमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपण प्रत्येक बाऊलमध्ये पाणी ॲड करून घेऊया सांगितल्याप्रमाणे ह्या बिया आपण आठ ते दहा तास भिजत ठेवूया आठ ते दहा तास भिजवल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की शेंगदाण्याचे दोन भाग झालेले आहेत वाटाण्याचे सुद्धा दोन भाग झालेले आहेत आता आपण चेक करूया गहू गव्हाचे दोन भाग झालेले नाही आहेत आता आपण चेक करूया मका मेस त्याचेही दोन भाग झालेले नाही आहेत हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे मेज अँड व्हीट आर मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट्स ॲज दे आर नॉट डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स बीन्स ग्राउंडनट टॅमरीन अँड मँगो आर डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स देअर फॉर दे आर डायकॉटिलिडॉन्स प्लांट्स म्हणजे मका आणि गहू याचे दोन भाग होणार नाही ह्या बियांचे म्हणून त्यांना मोनोकोटिलिडॉन्स प्लांट म्हणणार आहेत आणि बाकीचे बीन्स ग्राउंडनट टॅमरेन अँड मँगो ह्यांचे दोन इक्वल भाग होणार आहेत म्हणून त्यांना आपण डायकोटिलिडॉन्स प्लांट म्हणणार आहोत डिव्हिजन टू अँजिओस्पंप्स द फ्लावर्स दिस प्लांट्स बेअर आर देअर रिप्रोडक्टिव ऑर्गन्स फ्लावर्स डेव्हलप इन टू फ्रूट्स And seeds are formed within fruits. Thus, these seeds are covered, hence, they are called angiosperms. Angios means cover, sperm means seeds. The plants whose seeds can be divided into two equal halves or dicotyledons are called dicotyledons plants. दोज हू सीड्स कॅन नॉट बी डिवायडेड इन टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलॉन्स प्लांट्स म्हणजेच फ्लावर हे या प्लांट्सचे रिप्रोडक्टिव ऑर्गन्स असतात त्यानंतर या फुलांचे रूपांतर फळांमध्ये होते व फळांच्या आत बिया तयार होतात अँजिओस्पम प्लांट्सच्या सीड्सच्या बाहेर फळांचे आवरण असते त्यांचे दोन भाग आहेत Monocotyledons plant and Dicotyledons plant Observe and verify Based on the given plant distinguish between mustard and maize Mustard and maize यांचा आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे सीड्स कशा आहेत त्यांच्या फ्लॉवर्स कशा आहेत Leaves कशा आहेत स्टेम कसे आहे त्यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे प्लांट्स मोनोकॉटिलिडॉन्स आहे का डायकॉटिलिडॉन्स आहेत आपण ऑब्झर्व करणार आहोत मस्टर्ड अँड मेज प्लांट्सला आणि त्यांचं डिस्टिंग्विश करणार आहोत मोनोकॉटिलिडॉन्स अँड डायकॉटिलिडॉन्स प्लांट्समध्ये त्याआधी आपण सर्वात पहिले त्यांचं ऑब्झर्वेशन करणार आहोत त्यांच्या सीड्सचं मस्टर्डची सीड असणार आहे टू कॉटिलिडॉन्समध्ये असणार आहे आणि मेसची सीड सिंगल कॉटिलेड असणार आहे त्यांचं रूट मस्टर्डचं रूट असणार आहे वेल डेव्हलप प्रायमरी रूट म्हणजे टॅप रूट असणार आहे त्यांचं आणि मेसचं रूट असणार आहे फायब्रस रूट्स मस्टर्डची स्टेम असणार आहे स्ट्रॉंग अँड हार्ड त्याच्यामध्ये अजून एक्झाम्पल येतं बॅनियन ट्री आणि मेसची स्टेम असणार आहे हलो मस्टर्डचं लीफ असणार आहे रेटिक्युलेट व्हॅनेशन असणार आहे आणि मेसचे लीफमध्ये पॅरेल व्हॅनेशन असणार आहे मस्टर्डला फ्लावर असणार आहे फ्लावर विथ फोर और फाईव्ह पार्ट्स और इन देअर मल्टिपल्स टेट्रामेरस ऑर पेंटामेरस मेसचे फ्लॉवर असणार आहे थ्री पार्ट्समध्ये फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स ऑर इन मल्टीपल्स ऑफ थ्री ट्रायमेरस यावरून आपल्याला लक्षात येणार आहे ज्या प्लांट्स डायकॉटिलेडॉन्समध्ये येतात त्यांचे सीड्स टू कॉटिलेडॉन्स असतात रूट टॅपरूट असतं स्टेम स्ट्रॉंग असतं लीफ रेटिक्युलेट वॅनेशन असतं आणि फ्लावर्स हे फोर और फायव्ह पार्ट्समध्ये असणार आहे आणि जे प्लांट्स मोनोकॉटिलेडन्समध्ये येतात त्यांची सीड सिंगल कॉटिलेडन्स असणार आहे रूट फायब्रस असणार आहे स्टेम हॉलो असणार आहे लीफमध्ये मार्जिन पॅरेल वॅनेशन असणार आहे आणि फ्लावर्स हे थ्री पार्ट्समध्ये किंवा तीनच्या मल्टिपल्समध्ये असणार आहे होमवर्क आहे राईट अ नोट ऑन फॅनोरोगॅम्स फ्रॉम द गिव्हन व्हिडिओ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका <laughs>